कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या बाबतीत अनेक रकानेच्या रकाने भरून गॉसिप छापून आलं. त्यावेळी हे दोघं अनेकांच्या चर्चेचा विषय असायचे आणि यातूनच अनिता पाध्ये यांना त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहावंसं वाटलं. अनेक गोष्टी ऐकल्या होत्या कमाल अमरोही मीना कुमारी बद्दल, की मीना कुमारीला ते कसे मारायचे आणि तिचा पैसा त्यांनी कसा हडप केला किंवा काही. आणि मला असं वाटायचं की या व्यक्तीनी, ज्या व्यक्तीनी इतकं छानपणे स्त्रीला ऑन स्क्रीन पोर्ट्रेट केलेला आहे, तो प्रत्यक्ष, आणि तो पोएट आहे, एक एक शायर आहे चांगला, तर तो माणूस प्रत्यक्षामध्ये इतका क्रूर कसा असू शकेल. या दरम्यान केलेल्या अभ्यासामध्ये त्यांना कमालजींची अनेक दुर्मिळ छायाचित्र मिळाली. मीना कुमारी आणि कमालजींमध्ये उर्दू भाषेत पत्रव्यवहार झाला, त्या पत्रांच्या प्रतीही त्यांना मिळाल्या. मी इथे जवळजवळ 70 लोकांना भेटले. मी काही रिसर्च सेंटरमध्ये जाऊन आधी दोघांचं बरंच रिसर्च वगैरे केला आणि 70 लोकांमध्ये, म्हणजे जावेद अख्तर आहेत, खय्याम साहेब आहेत, सावनकुमार टाक आहे, किंवा मीना कुमारीची भाची आहे, अमरोहींची मुलं आहेत. या पुस्तकाचं नाव आहे इश्क का जहर भरा प्याला. या पुस्तकातून नक्कीच लोकांना कमाल अमरोही आणि मीना कुमारीच्या जीवनात घडलेल्या घटनांची माहिती होईल आणि अनेक प्रश्नांची उत्तरही मिळतील. मीना कुमारी आणि कमाल अमरोही हे नेहमीच चर्चेत राहिलेलं दाम्पत्य. या दाम्पत्याच्या नातेसंबंधांविषयी डिटेल माहिती देणारं पुस्तक इश्काचं जहरी प्याला हे 2 वर्षापूर्वी बाजारात आलं होतं आणि आता याचाच हिंदी अनुवाद इश्क का जहर भरा प्याला हे पुस्तक सगळ्यांना लवकरच बाजारात मिळणार आहे. याशिवाय अनिता पाध्ये यांची एक होता गोल्डी, इश्काचा जहरी प्याला, तसंच एकता जीव हे दादा कोंडकेंचं आत्मचरित्र ही पुस्तकही प्रकाशित झाली. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह माधुरी निकुंभ, IBN लोकमत, मुंबई.